देवळाई परिसरातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम महाविद्यालयाची शैक्षणिक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिले आहे. या संदर्भात 5 सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या BA, BCOM आणि BSc यासह पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 21 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेत देवळाई परिसरातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम महाविद्यालयात गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार विद्यापीठाकडे दाखल झाली. त्यानंतर परीक्षेच्या कामाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर नवनाथ आघाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती पाठवण्यात आली. समितीच्या अहवालानंतर कलाम महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्यात आले, तसेच येथील विद्यार्थ्यांची व्यवस्था दुसऱ्या केंद्रावर करण्यात आली. या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा, अध्यापक, मनुष्यबळ आणि इतर बाबींची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे समितीने नोंदवले आहे. यानंतर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या आदेशाने 5 सदस्यीय चौकशी समिती शैक्षणिक विभागाकडून नेमण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाविद्यालयास सोमवारी भेट देणार आहे. यापुढील काळातही परीक्षेच्या कामात दिरंगाई, गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश परीक्षा विभागात कुलगुरू यांनी दिले आहेत.